रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आता दुसऱ्याच्या पालख्या वयाचं बन, त्या वयाचं बन, त्या वयाचं बन. नाना, आता दुसऱ्याच्या चटया हातराय नको, आता स्वतःची पालखी घेऊन पळूया. आमदार होणारच, आमदार होणारच, आमदार होणारच, त्यात वाद नाही. लवकर बाबा आमदार होते, आता 25 वर्ष झालं, 25 वर्ष झालं, आता कुठं खितपट ठेवताय? 25 वर्ष झालं, आता कुठं खितपट ठेवताय? शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असलो तरी मनातनं खऱ्या अर्थानं मी शिवसैनिक आहे, कार्यकर्ता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे, मग तो ओबीसी मधला असो किंवा संघटनेतला असो. आणि सगळ्यात महत्वाचं, व्यवसाय जपायला पाहिजे. कारण व्यवसाय जर आपण नाही जपलो तर मी अनेक नेते पाहिले ते चोरून भजी खातात, कारण दुसऱ्याला द्यायला लागतील, तेवढे पैसे खिशात नसतात. 24 तास राजकारण केले की ती परिस्थिती येते. पण विजयरावने सांगितलेलं नाना म्हणावं घेतलं पाहिजे, मी म्हणावं घेतलंय म्हणून टिकलोय. नाहीतर ह्या मोठ्या धेंड्यांच्या पुढे टिकते काय? आपल्या बँका आहेत त्या, का पतसंस्था आहेत, का सुतगिरणी आहेत? नाना तर वेगळं, आपलं तिकडे दुकानाकडे राग येत या. पण आमचं वेगळं आहे, तिकडे दिवसभर बिल्डिंग बांधायची आणि त्यातनं शिल्लक उरवून खर्चायचं, अशी आमची तरा आहे. तर नाना बी त्याच व्यवसायात आहेत, त्यामुळे विजयराव मी त्यांना पहिल्या दिवशी सांगितलंय, आता दुसऱ्याच्या पालख्या वयाचं बन नाना, आता दुसऱ्याच्या चटया हातराय नको, आता स्वतःची पालखी घेऊन पळूया. येतील ती बरोबर घेऊया, जे येणार नाहीत त्यांच्या विना पळूया, दोघंया पोहोचाशी उपयोग नाही. आणि म्हणून नानांना मी ओबीसीचा राज्य कार्यकारिणी घेतलं. त्याचं कारण असं की जो माणूस जिल्ह्यामध्ये एक संघटना ओबीसीची उभा करतो आणि सगळ्याला बरोबर घेतो आणि सगळ्याला बरोबर घेऊन पोट तिडकीनं समाजाचे प्रश्न मांडतो, स्वतः मुंडन करतो, नाहीतर दुसऱ्याचे मुंडन करणारे अनेक बघितलेत. स्वतः मात्र एपी वाढवून दुसऱ्याचे मुंडन करणारे अनेक नेते बघितलेत, पण स्वतःचं मुंडन करून घेऊन खऱ्या अर्थानं ओबीसीला न्याय मिळवण्यासाठी जो संग्राम नानांनी प्रयत्न केला त्याला मी सलाम करतो. आणि म्हणून नाना तुम्हाला माणसं जोडली गेली. दत्ताता गेला, दत्ताता म्हणला की काही लोक नाराज आहेत, काय हे आहेत ते आहेत. आता खरं तर सांगायला गेलं सगळ्याची नाराजगी काढत बसलं तर नेता संपायचा. नेतृत्व कुणी करायचं असतं? ज्याच्यामध्ये धमक आहे, ज्याच्यामध्ये सगळं पचवायची ताकद आहे, त्यांना नेतृत्व करायचं असतं. रुसणारा फुगणारा नेता कधीच होऊ शकत नाही अण्णा, रुसणारा फुगणारा नेता कधीच होऊ शकत नाही. एकदा आपण देव मानला की ते देव म्हणल तीच पूर्व दिशा असली पाहिजे. नाहीतर मग दत्ता म्हणला की पत्रकार परिषदेला ठराविक लोक आणि मग बाकीचे काम करायला लोक. आपण एकदा संग्राम नाना नेता मानला की संग्राम नाना घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे म्हटलं पाहिजे आणि त्याच्या पाठीमागं खंबीर उभं राहिलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं संघटना पुढे जाईल. मी कुठल्या पक्षाचा, संग्राम नाना कुठल्या पक्षाचा, शंकर नाना कुठल्या पक्षाचा, याचं काही घेणं देणं नाही. सतीश म्हणला मी आलं तर चालतंय का? म्हणलं तू बी आता ओबीसी जाईस, चला आमच्यात काय अडचण येत नाही. तर आता विजयराव तुम्ही मागणीच करताय आम्हाला ओबीसीत घ्या, मग तुम्हाला आता ओबीसी मानायला काय हरकत? मिळेल तेव्हा बघू. वाढदिवस नानांचा आहे. नाना मला म्हणले चांगली तयारी करून या बापू. आता म्हणलं तुमच्या बाबतीत काय तयारी करायची आहे? आणि शेवटी पहलवानाला काय तयार करायला लागत नाही, फडात उतारलं की सुरूच. त्यामुळं नानांचा स्वभाव, संग्राम नानांना आम्ही दोघं मित्र, पहिल्यापासून मित्र, पण एवढी जवळीक नव्हती व्यावसायिक. म्हणून त्यांच्या कामावर सुद्धा मी वाळू टाकलं, जिल्हा प्रमुख चेरेसमध्ये झाल्यावर 2 नंबर बंद करून टाकलं. कारण 2 नंबर म्हणजे वाळू, आणि वाळू आल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा लय बेकार, इतका बेकार की परत ती लाजच वाटायला लागली. म्हणून आता आम्ही सोडून टाकलं आणि परत आम्ही त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये गेलो. नाना कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहेत, विजयराव मेडिकल व्यवसायामध्ये आहेत. या 2 वर्षात तुमचाच व्यवसाय सगळ्यात फार्माच होता, बाकी सगळी कॉल माडली.
पण ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. खऱ्या अर्थानं चळवळीत ना तुम्ही उभा राहिला तर आमदार किसुला खेचून आणण्याची ताकद तुमच्या मनामध्ये आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला एवढंच नाना शुभेच्छा देतो, नाहीतर नानाच्या तोंडावर गोड बोलून नानाला एवढा चढाव चढवायचा की शेड्यावर पुन्हा जमिनीवर झाला पाहिजे. असे अनेक नेते असतात, काय सुद्धा ना बरोबर नाही. आता स्टेजवर आलंय म्हणलं कशाला उगत वाईट बोला, आपण आपल्या नानाला चढूया झाडावर बघू कुठवर जातोय. कारण आता या DCC बँकेमध्ये आकडे बघितले सुहास नाना, अरे बापरे, विचार सुद्धा न केलेले बरे. म्हणजे काही वेळेला मी विचार करतो की नेमकं DCC बँकेत काय अडकले की माणूस मताला सुद्धा एवढा त्या ठिकाणी पैशाचा व्यवहार माप वापर करतो. मग तुमच्या आमच्या सारख्याचं राजकारणामध्ये काम आहे का? अनेक नेते सांगतात की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. पण मी विचार करतो की मी जर आज या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातून येत असताना माझी जी काही व्यवसायाच्या निमित्तानं जमा झालेली पूंजी आहे ती जर मी एखाद्या निवडणुकीमध्ये अशीच लावली आणि त्या ठिकाणी जर माझा पराभव झाला तर माझी अवस्था काय असेल आणि मी कुठे असेल. म्हणून राजकारण सुद्धा करताना संग्राम भाऊ जपून केलं पाहिजे, खिशावर हात ठेवून केलं पाहिजे, हात खोलून नव्हे खिशावर हात ठेवून केलं पाहिजे. लोकांचं प्रेम हे खिशातल्या पैशावर नाही, लोकांचं प्रेम हे मोकळ्या असलेल्या खुर्च्यावर नाही, लोकांचं प्रेम हे संग्राम नाना जेवढ्या भरलेल्या खुर्च्या आहेत तेच खऱ्या अर्थाने प्रेम आहे. स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी अनेक लोकांनी जातीपतीचं राजकारण केलं, पण आपण या ठिकाणी जातीपतीचं राजकारण न करता माणसं जोडायचं राजकारण केलं पाहिजे. माणसांच्या सुखदुःखाला त्या ठिकाणी आपण पडलं पाहिजे, माणसांना सुखदुःखामध्ये मदत केली पाहिजे, एवढ्या स्वच्छ भावना या ठिकाणी व्यक्त करतो. जसं विजयरावने सांगितलं की नागनाथ हे खरोखरच नागनाथाचं मंदिर आणि हे गाव हे नागनाथ प्रसन्न होणार आहे बरं का? सतीश मला सांगतो की मी कायम देवाला पूजा करायचो की मी सरपंच होते. आता हनुमादात्याचा आशीर्वाद आहे तो भागवेगळा, पण देवानं ऐकलं हनुमादात्या, नाहीतर देवानं तुमच्या मनात दिलं असतं की नको येऊ सरपंच दुसरा करूया. त्यामुळं नागनाथाचा आशीर्वाद मी सुद्धा घेणार आहे की लवकर बाबा आमदार होते. आता 25 वर्ष झालं, 25 वर्ष झालं, आता कुठं खितपट ठेवताय? नाही नाही नाना गुरगुडी आमदार होणारच, त्यात वाद नाही. फक्त नागनाथाच्या आशीर्वादानं लवकर होऊ दे एवढी अपेक्षा करतो, कारण नानासारखे मित्र मला परत पुढे घेऊन जायचं आहे. नानाने ज्या मित्रावर विश्वास ठेवून गेले तसले मित्र नव्हे, एक पारदर्शी मित्र, चांगले मित्र. नुसतं म्हणायचं नाही, मला अनेक आमदार करायचे आहेत, खरंच आमदार करायचं. मी नानाला शुभेच्छा दिल्या नाहीत, ते तुम्ही खेचून आणू शकता असं मी नानानं म्हणलं. पण किमान विश्वासू साथीदार, आणि ज्या साथीदारानं आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला हातात हात दिला आहे त्याचा हात कधीही गद्दारीने सोडता कामा नये ही भूमिका घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून शंकर नानासारखा मित्र आज तागायत आमच्या बरोबर आहे की तो कुठल्याही पक्षात असतो, आम्ही कुठल्या पक्षात असतो, विजयराव कुठल्या पक्षात आहेत हे आम्हाला माहीत नाही. विजयराव मग वैभव पाटलांच्या बी चांगलं, अमोल बाबरांच्या बरोबर चांगलं, संजय विभूतेच्यावर चांगलं, सगळ्यांच्यावर चांगलं, फार कमी लोक असे सगळ्यांच्यावर हातच्या ठेवून असतात. मी तुमचाच वास नाणार लागला काय कळना, सगळ्या पक्षात नाणार. अनिल भावाला की नाणं माझाच, संजय काकाला की नाणं माझाच, तसं नानाला सुद्धा आता ह्या वास लागलाय. संजय उद्याला की नाणं माझाच, वैभव पाटील नाणं माझाच. नाना काळजी करू नका, तुम्हाला माहित नाही राजकारणामध्ये सगळ्यांनी गृहित धरणंच चांगलं असते, पण ज्या वेळेला आपली ताकद दाखवायची होईल त्यावेळेला मात्र सगळ्यांचे डोके चक्रावले पाहिजेत. अशा पद्धतीचं वातावरण आपण येणाऱ्या काळामध्ये निर्माण करूया. एक विश्वासू साथीदार, एक चांगलं नेतृत्व, कणखर नेतृत्व म्हणून तुमच्याकडे आम्ही पाहतोय. येणाऱ्या काळामध्ये उभा करण्यासाठी लागेल ती मदत तुमच्या पाठीबा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व छोटे कार्यकर्ते या ठिकाणी ढाल बनून तुमच्या पुढे उभा राहू, एवढंच या निमित्तानं वचन देतो. आणि नागनाथ देवा लवकरात लवकर संग्राम भाऊ आमच्या किमान जिल्हा परिषद सदस्य तर लवकरात लवकर कर अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून नानांना परत एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.